बातम्या आणि काही माघवारी पालखी सोहळ्यातील माऊलींच्या अश्वांचे सोलापूर या ठिकाणी दुपारी साडेतीन वाजता वारकरी परंपरेप्रमाणे बंडोपंत कुलकर्णी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय भोसले शहर सचिव यांच्या माध्यमातून नित्यनेम पूर्ण करून हरिभक्त परायण भागवत महाराज चौरे पंढरपूर राष्ट्रीय उपाध्यक्ष मधुकर गायकवाड समिती अध्यक्ष तानाजी बेलराव समिती अध्यक्ष नामदेव पुलगम शहर संपर्क प्रमुख या मान्यवरांच्या शुभहस्ते संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी पूजन करण्यात आले तदनंतर पद्मशाली ज ज्ञानी संस्था सोलापूर सुरेश फलमारी किरण चिप्पा शहर सह अध्यक्ष श्रीकांत ढगे पालखी प्रमुख दगडू डोंगरे विभागीय उपाध्यक्ष यांच्याकडून रिंगणातील अश्वांचे पूजन करण्यात आले उपस्थित सर्व दिंडींचा विणेकरी महाराजांचा सन्मान करण्यात आला परंपरेचे अभंग झाल्यानंतर पालखी प्रस्थानाला सुरुवात झाली सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध भागातील भाविक वारकरी जन्मासे येऊनी पहावी पंढरी या न्यायाने माघवारी निमित्त पंढरपूरला पायी चालत जातात त्या सर्व दिंडीतील भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा ज्ञानोबा तुकाराम हा गजार करत मार्गस्थ झाला तिथून ही पालखी नॉर्थ नॉर्थकोट प्रशाला मैदानात आल्यानंतर सर्व चोपदाराकडून रिंगण लावून घेतलं रिंगणाला उपस्थित मान्यवरांचा अखिल भाविक वारकरी मंडळ पदाधिकारी ज्योतिराम चांगभले प्रदेशाध्यक्ष बळीराम जांभळे राष्ट्रीय सचिव किसन बापू कापसे प्रदेश उपाध्यक्ष मोहन शेळके प्रदेश सचिव संजय पवार शहर अध्यक्ष छाया खंडाळकर यांच्याकडून ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला तसेच रिंगण सोहळ्याचे तपपूर्ती वर्ष असल्यामुळे माननीय उमाकांत मिटकर हरिभक्त पराण विष्णू महाराज केंद्रे आळंदी सुदर्शन शिंदे सर यांच्या हस्ते उपस्थित दिंडी प्रमुख व बालकी प्रमुख यांचा विशेष सन्मान करण्यात आला तदनंतर रिंगण सोहळा सुरू करण्यात आला पहिले रिंगण ध्वजाधारी भाविकांनी पूर्ण केले नंतर महिलांचे रिंगण पूर्ण होऊन मृदंगधारी व विणेकरी महाराजांचे रिंगण पूर्ण झाल्यानंतर माऊलींच्या अश्वांचे रिंगण सुरू केलं आणि मैदानामध्ये चैतन्य निर्माण झाले याही देही याची डोळा पहिला रिंगण सोहळा उपस्थित सर्वांना आपण पंढरीत ता आहोत अशीच जाणीव होऊ लागली होती रिंगण पूर्ण झाल्यानंतर पालके सोहळा परंपरेने महादेव मंदिर साठेचाळ सोलापूर या ठिकाणी येऊन आनंददा चंदन शिवे विजय चोरमुले यांच्या हस्ते आरती होऊन नित्य नेमाचे कीर्तन श्री संत मुक्ताई प्रतिष्ठान यांच्याकडून करून समारोप करण्यात आला सोलापूर शहर व जिल्ह्यातील हजारो भाविकांची कार्यक्रमासाठी उपस्थिती होती हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे राष्ट्रीय अध्यक्ष यांचे मार्गदर्शनाने अखिल भाविक वारकरी मंडळी यांच्या माध्यमातून माघवारी पालखी सोहळा व रिंगण सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमासाठी कुमार गायकवाड जिल्हा सचिव सचिन गायकवाड शहर उपाध्यक्ष निवृत्ती मोरे शहर कोशाध्यक्ष अभिमन्यू डोंगरे महाराज संजय केसरे युवा समिती अध्यक्ष श्याम येदूर युवा समिती उपाध्यक्ष निवृत्ती माने इत्यादी पदाधिकारी परिश्रम घेतले मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि परत काही